मोदी साहेबांना धन्यवाद देतो आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचंही अभिनंदन करतो, कारण या बजेटमध्ये या अर्थसंकल्पामध्ये सर्वसामान्य माणसाला न्याय देणारा हा अर्थसंकल्प आहे. सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू मानून या ठिकाणी हा अर्थसंकल्प सादर केलाय. याच्यामध्ये नऊ घटक, विशेष करून नऊ घटकांना न्याय देणारा हा नवरत्न अर्थसंकल्प म्हटलं तर वावग ठरणार नाही, कारण यामध्ये शेतकरी आहेत, कष्टकरी आहेत, कामगार आहेत, महिला भगिनी आहेत, लाखो युवक आहेत आणि मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधा आहेत. आणि मग बाकी इतर ज्या काही योजना आहेत त्या आहेत सर्वसामान्यांसाठी. सर्वसामान्य माणसाला आवश्यक ज्या बाबी आहेत त्याच्यावर या अर्थसंकल्पामध्ये भर दिलेला आहे. करदात्यांना मोठ्या प्रमाणावर सवलत दिलेली आहे. सर्वसामान्य करदाते, मध्यमवर्गीय करदाते यांना मोठ्या प्रमाणावर दिलासा आहे. जे 50,000 डिडक्शनचं 75,000 त्याला स्लॅब का 75,000 मर्यादा वाढवली आहे, त्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणावर जवळपास 17,500 रुपये प्रत्येकाला वर्षाला त्याचा फायदा होईल. आणि ज्या ज्या बाबी आहेत म्हणजे सर्वसामान्याला जीवनावश्यक बाबी आहेत, म्हणजे 80 कोटी लोकांना 5 वर्ष मोफत रेशन मिळलं, त्यामध्ये 3 कोटी लोकांना नवीन पंतप्रधान आवास योजना, त्यातली 1 कोटी या आहेत ती शहरी भागामध्ये योजना करतील, त्याच्या पीएम आवास योजना. त्याचबरोबर 3 लाख कोटी रुपये महिला भगिनींसाठी मुलींसाठी योजना केलेल्या आहेत. 1.5 लाख कोटी तरतूद शेतकऱ्यांच्या विकासासाठी केलेली आहे, शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी केलेली आहे. आणि मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधा ज्या आहेत त्याच्यावर देखील 3 लाख कोटी रुपये याची तरतूद केलेली आहे. आणि एकंदरीत आज जर आपण पाहिलं तर ज्या इतर योजना आहेत त्या योजनांमध्ये देखील जे सर्वसामान्य माणूस रोजच हाताळतो, रोजच्या जीवनामध्ये त्याला ज्या काही गोष्टी लागतात त्यावर देखील फोकस केला आणि त्यावर कर देखील कमी केलेले आहेत. काही औषधं आहेत कॅन्सरवरची जी त्याच्यामध्ये देखील सवलत दिलेली आहे. आणि एकंदरीत सर्वसामान्य माणसाला जे अन्न, वस्त्र आणि निवारा आणि पायाभूत सुविधा ज्या आहेत त्या लागतात त्या देण्याचं काम या अर्थसंकल्पामध्ये केलेलं आहे. हा सर्व घटकांना सर्वसामान्य माणूस, सर्व मध्यम वर्गीय माणूस आणि मोठ्या प्रमाणावर जे काही अर्थव्यवस्थेला चालना देणार आहे, आपलं जे काही पुढे आपण $5 ट्रिलियन इकॉनॉमीचं जे काही गोल आहे देशाचा, त्या गोल अचीव करण्यासाठी खऱ्या अर्थाने एक सुरुवात आहे. 2047 विकसित भारत कसा असेल यासाठी देखील आपली अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून एक प्रकारची पायाभरणी केलेली आहे असं म्हटलं तरी वावग ठरणार नाही, कारण शेवटी देशाला आपल्याला पुढे न्यायचं आहे. देशाची अर्थव्यवस्था मजबूत करायची, 11 नंबरवरून 5 नंबरवर आणण्याचं काम केलं. मोदीजी म्हणाले होते 5 वरून 3 क्रमांकावर आपला देश अर्थव्यवस्थेमध्ये जगभरामध्ये येईल. आणि खऱ्या अर्थाने हे अर्थसंकल्प जे आहे, हे बजेट जे आहे, या त्या दिशेने वाटचाल करणार आहे. कारण या सर्व जे काही आपण इन्फ्रास्ट्रक्चर सुविधा, पायाभूत सुविधा पाहिल्या, शेतीमध्ये मोठ्या प्रमाणावर त्यांना मदत करण्यासाठी तरतूद राहू द्या, युवकांसाठी देखील जे इंटर्नशिप करणार आहे ट्रेनिंग त्यांना 5,000 रुपये देण्याचा निर्णय घेतलेला आहे. लाखो त्याच्यामध्ये युवकांना त्याचा फायदा होणार आहे. कंपन्यांना देखील 10% CSR मधून त्यांना जो इंटर्नशिपचा पिरियड असतो ते देण्याचा निर्णय घेतलेला आहे. एकंदरीत जर पाहिलं आपण, जर या देशामध्ये महिला, शेतकरी, कष्टकरी, सुशिक्षित बेरोजगार युवक आणि आपण देखील राज्याने अशा प्रकारच्या योजना यापूर्वी केल्या आणि खऱ्या अर्थाने मोठ्या प्रमाणावर देशभरातल्या सगळ्यांना न्याय देणारा, देशाला पुढे घेऊन जाणारा, देशाला आर्थिक महासत्तेकडे वाटचालीकडे घेऊन जाणारा
हा सर्वसमावेशक असा अर्थसंकल्प आहे असं माझं म्हणजे महाराष्ट्र हा काय अर्थसंकल्प महाराष्ट्रच आहे का? विरोधकांना माझं एवढं सांगणं हा देशाचा अर्थसंकल्प आहे आणि महाराष्ट्र काय देशाच्या बाहेर आहे का? या सर्व योजना या महाराष्ट्राला लागू आहे आणि आपण सगळ्यात मोठे करदाते आहोत. टॅक्स पेअर महाराष्ट्र जास्त टॅक्स भरतो आणि त्या करदात्यांना जास्तीचं टॅक्स भरणारे म्हणजे आपल्याकडे मोठ्या प्रमाणावर करदाते आहेत त्यांना त्याचा लाभ होणार आहे. जी शहरी भागामध्ये घरे 1 कोटी बांधणार आहेत आपल्याकडे जास्ती शहर आहे त्याचा फायदा आपल्याला होणार आहे. युवक ज्या आपल्याकडे जे आहेत त्यांना याचा फायदा होणार आहे. शेतकरी जे आहेत आपणही शेतकऱ्यांना प्राधान्य दिले शेतकऱ्यांसाठी देखील 1.5 लाख कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे आणि महिलांचं आपण आता महिला सक्षमीकरणाचा आपण निर्णय घेतलाय आणि त्याला हा पूरक असा महिलांना देखील या बजेटमधून जे पैसे मिळणार आहेत आणि या ज्या काही योजना आहेत या योजना सगळ्या महाराष्ट्रातल्या जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा होईल. आणि तुम्हाला एकच सांगतो गेल्या 2 वर्षामध्ये आम्ही जे काम केलं महायुती सरकारने ते आपल्या समोर आहे आणि महायुती सरकारने जे प्रकल्प बंद पडलेले महाविकास आघाडीने बंद पाडलेले प्रकल्प आम्ही सुरू केले पुढे नेले. अटल सेतू समृद्धी मार्ग कोस्टल हायवे मेट्रो कारशेड किती सांगू तुम्हाला आणि हे सगळे प्रकल्प बंद पाडले होते. स्पीड ब्रेकर ठोकून ठेवले होते सगळे स्पीड ब्रेकर उखडून टाकले सरकारला पण उखडून टाकलं आणि योजना आम्ही सुरू केल्या आणि त्याचबरोबर पायाभूत सुविधा मोठ्या प्रमाणावर या राज्यात देशामध्ये सगळ्यात 1 नंबरच्या पायाभूत सुविधा आपल्या राज्यात आहेत. याला केंद्र सरकारने पाठबळ दिलं नाही का? केंद्र सरकारने डबल इंजिन सरकार केंद्राने देखील आपल्याला मदत केली त्यामध्ये. त्याचबरोबर कल्याणकारी योजना आपण विकासही केला आणि कल्याणकारी योजना आणून सर्वसामान्य माणसाचं कल्याण करण्याचा देखील आपण निर्णय घेतला आणि म्हणून या येत्या विधानसभेत देखील सरकार माहितीच येणार या कामाच्या बलबुत्यावर या कामाची पोतपावती जनता देणार आणि पुन्हा या ठिकाणी केंद्र सरकार डबल इंजिनचं हे या राज्याला देखील आम्ही जे जे मागितलं ते दिलेलं आहे ते जे आवश्यक आहे ते आम्ही मागणार आणि ते मिळणार. त्यामुळे हे बजेट जे आहे हे देशाचं आहे हे फेक नरेटिव्ह पुन्हा एकदा हे विरोधक पसरवू लागले परंतु त्यांना हे कळत नाही या देशाला पुढे नेणारं हे बजेट आहे. हे टीका करण्याचं अरे चांगलं काम केलं तरी टीका सर्वसामान्य माणसाला न्याय मिळतो याच्यामध्ये. आज सर्वसामान्य माणूस या कर प्रणालीमध्ये सगळ्यात मोठा दिलासा त्यांना मिळतोय आणि तरी पोटदुखी करते तुमचं अपोट दुखतंय तुमच्यामध्ये. आणि म्हणजे जर महाराष्ट्राला काही विशेष महाराष्ट्राच्या अरे महाराष्ट्राला जे पाहिजे ते आम्ही मागणार आणि प्रधानमंत्री देणार याच्यामध्ये कुठलंय आणि आतापर्यंत आम्ही जे जे मागितलं ते दिलं आमचे प्रत्येक प्रस्ताव त्यांनी मान्य केले. अमित शहांचा सहकार विभाग यांनी तर 10,000 कोटी रुपये इन्कम टॅक्स वेव केला सहकार क्षेत्रामधला दिलं नाही का? लाखो कोटी रुपये आपल्याला दिले. त्यामुळे यामध्ये पुन्हा आपल्याला मी सांगतो जर एखादी विशेष योजना महाराष्ट्रासाठी केली असती तर लगेच विरोधक म्हणले असते निवडणुका डोळ्यासमोर ठेवून दिला. म्हणजे असलं हे कद्रुगिरी हे दुटप्पीपणा आणि हा फोटारडेपणा हे जरा थांबवा. जनता सुज्ञ आहे. आता लोकसभेसारखं लोक तुमच्या ह्याच्यामध्ये येणार नाहीत फसवेगिरीमध्ये हे लक्षात ठेवा आणि या बजेटचं स्वागत करा कारण टीका केली तर सर्वसामान्य माणूस तुम्हाला तुमची जागा दाखवेल कारण त्याला टॅक्समध्ये बेनिफिट मिळालाय त्याला योजनांमध्ये बेनिफिट मिळालाय शेतकऱ्याला मिळालाय महिला भगिनीने मिळालाय. आम्ही लेख लाडकी केली तेव्हाही पोटदुखी. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना केली तेव्हाही पोटदुखी. युवा मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना केली तेव्हाही पोटदुखी. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना 3 सिलेंडर देण्याचा निर्णय तेव्हाही पोटदुखी. अरे पोटदुखी लाडका भाऊ तोही केला आम्ही. आता पोटदुखीसाठी जास्त वाढली तर बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना आम्ही त्यांच्यासाठी ठेवलेला. आज केंद्र सरकारने आपला अर्थसंकल्प मांडलेला आहे. माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात निर्मला सीतारामनजी यांनी एक अतिशय संतुलित बॅलन्स्ड अशा प्रकारचा अर्थसंकल्प आज मांडलेला आहे. मुळातच कोविड नंतर
जेव्हा जगातल्या सर्व देशांच्या अर्थव्यवस्था कोलमडताना आपण पाहतो आणि पश्चिमेतले प्रगत देश देखील अर्थव्यवस्थेशी एक प्रकारे झुंजतायत, अशा परिस्थितीमध्ये भारताच्या अर्थव्यवस्थेने 8.2% जी वाढ दाखवली आहे ही अत्यंत महत्वाची आणि भारतीय अर्थव्यवस्थेच्या ताकदीचा अनुभव करून देणारी अशा प्रकारची वाढ आहे. आणि विशेषतः उत्पादन क्षेत्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला वाढ झालेली पाहायला मिळते. सगळ्यात महत्वाचं, जेव्हा जगामध्ये महागाईचा दर, रेट ऑफ इन्फ्लेशन हा डबल डिजिट मध्ये पोहोचलाय, त्याचवेळी तो भारतामध्ये 6.7% आता 5.4% खाली आलेला आहे, हा देखील अत्यंत महत्वाचा आहे. विशेषतः सामाजिक कल्याणाच्या योजनांच्या विकासाचा दर हा इन्फ्लेशनच्या दराच्या दुप्पट आहे, तो जवळपास 12.8% आहे. याचा अर्थ सामाजिक क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक सरकारच्या माध्यमातून चाललेली आहे. विशेषतः आपण जर बघितलं तर GDP 7.8% एवढी गुंतवणूक ही त्या ठिकाणी होते. आणि आपण ऍब्सोल्यूट टर्म्स मध्ये बघितलं तर अगदी 17-18 तुलना केली तर 23-24 मध्ये सामाजिक क्षेत्राचा खर्च हा दुप्पट झालेला आहे, म्हणजे तो 11 लाख कोटीवरनं जवळपास 23 लाख कोटीवर आलाय. तर आरोग्य क्षेत्रातला जो खर्च आहे तो 17-18 तुलनेत जवळपास दुप्पट झालाय, तो 2.5 लाखावरनं 5.85 लाख कोटी इतका तो वर गेलेला आहे. म्हणजे हे दोन्ही जी महत्वाची क्षेत्र आहेत याच्यातली गुंतवणूक ही जवळपास केंद्र सरकारने दुप्पट केली आहे, ही देखील आपल्याला पाहायला मिळत आहे. यासोबत वित्तीय तूट ज्या प्रकारे निर्मलाजींनी घोषित केलं होतं कोविडच्या नंतर, त्याच प्रकारे ती कमी होताना दिसते आणि अर्थव्यवस्था ही पूर्णपणे त्या ठिकाणी मजबूत होताना दिसते. विशेषतः बँकांचे जे NPA आहेत हे आता केवळ 2.8% आले आहेत, जो गेल्या 12-15 वर्षातला सगळ्यात कमी NPAचा दर आहे, हे देखील अत्यंत महत्वाचं आहे. आणि लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जवळपास 40 लाख कोटी रुपये हे थेट जमा करण्याचं काम या ठिकाणी मोदी सरकारने केलेलं आहे. भारताच्या भविष्यावर एक मोठी गुंतवणूक करणारा अशा प्रकारचा अर्थसंकल्प आहे, ज्याच्यामध्ये शेतकरी, त्यासोबत महिला, युवा आणि गरीब या चार घटकांना समोर ठेवून हा अर्थसंकल्प मांडण्यात आलेला आहे. शेतकऱ्यांकरता अनेक नवीन योजना, नैसर्गिक शेतीपासून तर नवीन किसान क्रेडिट कार्डापर्यंत आणि शेती क्षेत्रातलं इन्फ्रास्ट्रक्चर तयार करण्यापासून तर विपणनापर्यंत मोठ्या प्रमाणात गुंतवणूक या ठिकाणी वाढवण्यात आली आहे. विशेषतः रोजगाराच्या क्षेत्रामध्ये मला अतिशय आनंद वाटतो की महाराष्ट्र सरकारने अप्रेंटिसची एक स्कीम सुरू केली आणि त्याच धर्तीवर आता केंद्र सरकारने देखील स्कीम सुरू केलेली आहे, की ज्यातनं जवळपास 4.5 कोटी तरुणांना त्या ठिकाणी रोजगार प्राप्त होण्याकरता केंद्र सरकार मदत करते. त्यांना अप्रेंटिसशिपचे पैसे मिळत आहेत, त्यांना EPFO मध्ये पैसे मिळत आहेत आणि त्यासोबत रोजगार वाढीकरता सर्वात जास्त रोजगार निर्मिती करणारं MSMEचं जे क्षेत्र आहे, या क्षेत्राला मोठ्या प्रमाणात केंद्र सरकारने क्रेडिट गॅरंटी स्कीम मध्ये इन्क्लूड केल्यामुळे आणि नवीन क्रेडिट गॅरंटी स्कीम दिल्यामुळे रोजगाराची निर्मिती खूप मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. जवळपास 100 नवीन जे क्लस्टर तयार करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतलेला आहे, त्याच्यामुळे
मोठ्या प्रमाणात मॅन्युफॅक्चरिंग, आयटी सर्व्हिसेस या सगळ्या क्षेत्रातल्या रोजगाराच्या संधी आता या ठिकाणी उपलब्ध होणार आहे. विशेषतः ग्रामविकासाच्या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात 2 लाख कोटीपेक्षा जास्त गुंतवणूक केंद्र सरकार करते. 3 कोटी अतिरिक्त घरं बांधण्याचा निर्णय हा केंद्र सरकारने या ठिकाणी घोषित केलाय. आणि सगळ्यात महत्वाचं, आमच्या आदिवासी बांधवांकरता जनजातीय उन्नत ग्रामोन्नती अभियान हे अभियान हातामध्ये घेतलंय, जे जवळपास 63,000 गावांमध्ये त्या ठिकाणी आदिवासींचा विकास या ठिकाणी करण्याचं काम करेल मोठ्या प्रमाणात. खरं म्हणजे आपण जर बघितलं तर पायाभूत सुविधा क्षेत्रामध्ये 11 लाख कोटी रुपयाची गुंतवणूक या ठिकाणी करण्याचा निर्णय हा केंद्र सरकारने घेतलाय. हा आकडा याकरता मोठा आहे की युपीएचं शेवटचं बजेट जर आपण बघितलं तर त्यात साधारणपणे 1 लाख कोटीच्या थोडं वर एवढीच पायाभूत सेवांवरची गुंतवणूक होती, ती आता 11 लाख कोटी रुपयापर्यंत गेलेली आहे. मला असं वाटतं की त्यामुळेच देशामध्ये रस्ते असतील, पोर्ट असतील, एअरपोर्ट असतील, ग्रामीण रस्ते असतील, सिंचनाच्या सोयी असतील, अशी एक मोठी गुंतवणूक या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळते. विशेषतः एनर्जी ट्रान्झिशन हा एक महत्वाचा मुद्दा या ठिकाणी हातात घेतला. एकीकडे थर्मल एनर्जी जी आहे ही इफिशियंट पद्धतीनं जनरेट झाली पाहिजे आणि त्याचवेळी नॉन कन्व्हेन्शनल एनर्जीवर खूप मोठ्या प्रमाणात गुंतवणूक ही या बजेटच्या माध्यमातून होते. मुद्रा लोन 10 लाखापर्यंत आता मिळत होतं कुठल्याही गॅरंटी विना, ते 20 लाखापर्यंतचं मुद्रा लोन बिना गॅरंटीचं आणि बिना तारणाचं देण्याचा निर्णय हा केंद्र सरकारने घेतलाय, ज्यामुळे निश्चितपणे एक मोठा फायदा त्याचा होणार आहे. 1 कोटी लोकांना प्रधानमंत्री सूर्य घर योजनेच्या माध्यमातून 300 युनिट 1 कोटी परिवारांना 300 युनिटपर्यंतची वीज ही मोफत देण्याचा निर्णय हा या ठिकाणी करण्यात आलेला आहे. पंप स्टोरेज असेल, अणु ऊर्जा असेल, अल्ट्रा सुपर क्रिटिकल पॉवर असेल, अशा वेगवेगळ्या गोष्टी या ठिकाणी करण्यात आल्या. आणि राज्यांना 1.5 लाख कोटी रुपयाचं व्याजमुक्त कर्ज 50 वर्षाकरता आणि 15 वर्षाकरता अशा 2 स्कीम आहेत की ज्याच्यामध्ये केंद्र सरकार कुठलंही व्याज घेणार नाही आहे, त्या या ठिकाणी एक महत्वाची घोषणाही करण्यात आली आहे. त्यासोबत न्यू पेन्शन स्कीमच्या संदर्भात देखील एक महत्वाची घोषणा केंद्र सरकारने केलेली आहे. राज्यात ज्या प्रकारे आपण सर्व कर्मचारी संघटनांना विश्वासात घेऊन पेन्शन स्कीम ही बदलली आणि त्यामुळे जुन्या पेन्शन स्कीम सारखे त्यांचे सगळे राईट प्रोटेक्ट केले, त्याच धर्तीवर आता केंद्र सरकारही सगळ्या तिथल्या संघटनांची बोलणी करून त्याला फायनल स्टेजवर नेते आहे, हे देखील अत्यंत महत्वाचं आहे. इन्कम टॅक्समध्ये मोठ्या प्रमाणात जो मध्यमवर्गीय आहे त्याला फायदा होणार आहे. जवळपास मध्यमवर्गीय परिवाराची 17,500 रुपयाची वार्षिक बचत ही नवीन इन्कम टॅक्सच्या ज्या काही तरतुदी केलेल्या आहेत त्या तरतुदींमुळे होणार आहे. खरं म्हणजे एकूणच जर हा आपण अर्थसंकल्प बघितला तर या अर्थसंकल्पामध्ये खूप मोठ्या प्रमाणात भविष्यातली जी ग्रोथ आहे, मग ती मानव संसाधन विकासातली असेल, ती शेती विकासातली असेल, ती इंडस्ट्री विकासातली असेल, या प्रत्येक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात योग्य प्रकारची बॅलेन्स गुंतवणूक दिसते आहे. कुठल्याही प्रकारे केवळ घोषणांचा वर्षाव न करता त्या ठिकाणी भविष्याचा वेध घेत हा अर्थसंकल्प तयार केलेला आहे. एक अजून महत्वाची गोष्ट आहे, या अर्थसंकल्पामध्ये घोषणा करत असताना पूर्वेतली जी राज्य आहेत ती एक थीम थोडीशी घेतलेली दिसते, त्यामुळे काही राज्यांची नावं आली लगेचच आमच्या महाराष्ट्रातल्या विरोधी पक्षांनी आणि खासदारांनी त्या ठिकाणी बजेट न वाचता घोषणा दिल्या.
बजेट न वाचता प्रतिक्रिया दिल्या। मला असं वाटतं जनता तुम्हाला जेव्हा निवडून देते एवढीच अपेक्षा असते की काय तरतुदी आहेत त्या वाचल्या पाहिजेत। मी ॲट अ ग्लान्स, म्हणजे अजून माझ्याकडे फाईन प्रिंट यायची आहे, मी ॲट अ ग्लान्स पाहत होतो तरी मला महाराष्ट्रातल्या तरतुदी सापडल्या। विदर्भ मराठवाड्यातल्या दुष्काळभक्त ग्रस्त भागातील सिंचन प्रकल्पांना 600 कोटी, महाराष्ट्र ग्रामीण रस्ते सुधार योजना 400 कोटी, समावेशक कामासाठी इकॉनॉमिक क्लस्टर 466 कोटी, क्लायमेट रेझिलियंट ऍग्रीकल्चर 598 कोटी, महाराष्ट्र ऍग्रीबिझनेस जो आपला प्रोजेक्ट आहे त्याला केंद्राचा हिस्सा 150 कोटी, MUTP 3 जो मुंबई करता महत्वाचा प्रकल्प आहे 908 कोटी, मुंबई मेट्रो याच्याकरता 1087 कोटी, दिल्ली मुंबई कॉरिडॉर 499 कोटी, MMR ग्रीन अर्बन मोबिलिटी 150 कोटी, नागपूर मेट्रो 683 कोटी, नाग नदी सुधार प्रकल्प 500 कोटी, पुणे मेट्रो 814 कोटी, मुळामुठा 690 कोटी। म्हणजे ही यादी वाढतच जाणार आहे, उद्यापर्यंत पूर्ण यादी घोषित करू। ही तर ॲट अ ग्लान्स 5 मिनिटात काढलेली यादी आहे, फाईन प्रिंट यायच्या आधी जेवढे डॉक्युमेंट हातात आले। मला असं वाटतं की विनाकारण नरेटिव्ह तयार करण्याचा जो प्रयत्न होतो महाराष्ट्राला काही मिळालं नाही हे तुमच्या समोर आहे। आणि रेल्वेच्या बजेटचे पैसे तर अजून सांगितलेलेच नाहीत आणि वेगवेगळ्या योजनांवर जे महाराष्ट्राला मिळालेले आहेत ते देखील अजून त्याचे फाईन प्रिंट माझ्या हाती यायचे आहेत। म्हणून विरोधकांना माझा सल्ला आहे, या ठिकाणी केवळ नरेटिव्ह करता राजकारण करू नका, आपल्या राज्याला काही मिळालं पाहिजे अशी भावना असेल तर त्याचा पाठपुरावा करा। मी दाव्याने सांगतो माननीय मोदी साहेबांच्या अजेंड्यावर महाराष्ट्र प्राथमिकतेने आहे, म्हणून ॲट अ ग्लान्स एवढ्या तरतुदी मिळालेल्या आहेत आणि भरपूर पैसा महाराष्ट्राच्या विकासाला मिळणार आहे। किंबहुना मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजींच्या नेतृत्वात ज्या ज्या गोष्टी आम्ही मागितल्या त्या सगळ्या गोष्टी आम्हाला मिळतील हा मला विश्वास आहे।